मित्रांनो स्टुपेड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या ज्या परीक्षा होणार आहेत दोन हजार बावीसच्या तर वाढत्या कोविड प्रकरणांमुळे परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं या ठिकाणी बोर्डाने सांगितलेलं आहे तर महाराष्ट्र शिक्षण मंडळ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र इयता दहावी लेखी परीक्षेच्या स्थितीबाबत आढावा घेणार आहे तर ज्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे होत्या तर वाढत्या प्रकरणांमुळे बोर्ड लवकरच आढावा घेणार आहे तर महाराष्ट्र शिक्षण मंडळाने डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे तर महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक कोविड रुग्ण आहेत त्यामुळे नवीन प्रकरणे देखील खूप नोंदवणे आलेले आहेत तर या ठिकाणी तीन जानेवारी दोन हजार बावीस रोजी दहावी आणि बारावी वगळता सर्व शाळा बंद केल्या तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एम एस बी एच एस सी फेब्रुवारीपासून एच एस सी आणि एस एस सी परीक्षा दोन हजार बावीस आयोजित करणार आहे तथापि सद्यस्थिती पाहता मंडळाची सर्वोत्तम कृती ठरवण्यासाठी आढावा बैठक घेण्यात येणार आहे तर यामध्ये लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे तर या परीक्षा पुढे ढकलल्या जातील किंवा रद्द होतील तर याविषयी काय निर्णय येतो हे ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच आता दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे देखील ढकलल्या जाऊ शकतात शालेय शिक्षण मंत्र्याला लवकरच याबाबत निवेदन देण्याची शक्यता आहे तर याविषयी काही अपडेट आली तर मी तुम्हाला याविषयीचे अपडेट देईलच त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला आवड आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सो थँक यू फॉर वॉचिंग